नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हास्य चित्रातली मुलं हे स्थूल वाचन बघणार आहोत बघा आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारची व्यंगचित्र बघत असतो आणि त्या व्यंगचित्रांचा आस्वादही घेत असतो म्हणजे ते व्यंगचित्र बघून त्यांचा आकार बघून त्यानंतर त्यांच्या रंगरेषा बघूनही आपल्याला आनंद होतो तर अशाच व्यंगचित्रांविषयी सविस्तर आणि अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे बऱ्याच वेळेला एक विनोदाचा भाग म्हणून आपण व्यंगचित्रांकडे बघत असतो पण व्यंगचित्रांचा उद्देश ते कशासाठी काढलेले आहेत त्याच्यातून त्या व्यंगचित्रकाराला काही संदेश द्यायचा आहे का मेसेज द्यायचा आहे का हे आपल्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही त्याच्यानंतर भारतातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध व्यक्तींच्या व्यंगचित्रांची उदाहरणे देऊन त्यांचं विश्लेषण विश्लेषण मीन्स ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे आणि म्हणून तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा पाठ अतिशय महत्वाचा आहे मधुकर धर्मापुरीकर असं लेखकांचं ले नाव आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये नाईनटीन फिफ्टी फोर मध्ये यांचा जन्म झाला कथालेखक कथांचं लेखन केल्यामुळे ते कथालेखक आहे ललित लेखक ललित लेखांचं लेखन केल्यामुळे ललित लेखक आहेत आणि व्यंगचित्रांचे संग्राहक संग्रह करणे कलेक्शन करणे जमा करणे आणि अभ्यासक आणि साहजिकच जे व्यंगचित्र जमा झालेली आहेत त्याचा त्यांनी अभ्यासही केला आहे आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन म्हणजे एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणे आनंद घेणे जसं आपण पार्टीचा आस्वाद घेतो एखाद्या पदार्थाचा आस्वाद घेतो एखाद्या कवितेचा आस्वाद घेतो एखाद्या कथेचा आस्वाद घेतो एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घेतो आणि आस्वाद हा आनंददायी असतो आपल्याला आवडणारा असतो हवा हवा असा असतो आस्वादाच्या निमित्ताने निमित्ताने म्हणजे कारण विपुल लेखन विपुल म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर लेखन म्हणजे आनंदही मिळाला आणि लेखनही झालं किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण आता किशोरवयीन मुलं म्हणजे कशी तर तुमच्या वयापासून म्हणजे साधारणतः तेरा चौदा वर्षापासून तर अठरा एकोणीस वर्षापर्यंत ज्या मुलांचं वय असतं ही सगळी किशोरवयीन मुलं असतात या मुलांसाठी लिहिलेलं अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे आणि हा या क्षेत्रातला अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत अनुवाद म्हणजे काय तर ट्रान्सलेशन बऱ्याच वेळेला दुसऱ्या भाषेतली पुस्तकं आपल्या भाषेमध्ये येतात आपल्या भाषेतील पुस्तकं दुसऱ्या भाषांमध्ये जातात म्हणजे काय तर त्या पुस्तकाचा आशय आणि विषय न बदलता फक्त ट्रान्सलेट करणे दुसऱ्या भाषेमध्ये त्याला परिवर्तित करणे रूपांतरित करणे याला काय म्हणतात अनुवाद म्हणतात तर त्यांची ही पुस्तकं अनुवादित झाली आहेत अप्रूप रूप विश्वनाथ चिंकुल हे कथासंग्रह आणि अप्रूप रूप विश्वनाथ आणि चिंकुल यासारख्या कथां कथासंग्रहांचे लेखन केलेले कथासंग्रह म्हणजे खूप दहा बारा वीस पंचवीस म्हणजे मे बी दहा पेक्षा जास्त कथा ह्याच्यामध्ये असतात आणि अशा कथांचा जो कथा संग्रह असतो तो कथासंग्रह रेषा लेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडे फक्त विनोदच करायचा असतो का या लेखकांना तर नाही हसवण्याच्या पलीकडे म्हणजे त्यांना काहीतरी मेसेज सुद्धा द्यायचा असतो संदेश सुद्धा द्यायचा असतो ही या नावाची पुस्तके प्रसिद्ध आहेत आता हास्य चित्र व्यंगचित्र म्हणजे काय बऱ्याच वेळेला व्यंगचित्र म्हणजे ओबडधोबड उकार नसलेलं चित्र असं आपण समजतो पण मग खरंच व्यंगचित्र म्हणजे काय ती वाद कशी वाचायला पाहिजे मी म्हणेल हा प्रश्न आपल्या समोर पहिल्यांदाच पडला असेल व्यंगचित्र वाचायचे असतात आपण तर फक्त व्यंगचित्र बघतो पण ती कशी वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे खरंच आहे की नाही नवीन दृष्टिकोन व्यंगचित्र बघणे हे आपल्याला माहिती होतं पण व्यंगचित्र वाचायला पाहिजे म्हणजे बरोबर आहे त्या चित्रकाराने काढलेलं जे चित्र आहे त्याचाच उद्देश आपल्यापर्यंत पोहोचतोय का का फक्त व्यंगचित्र दिसायला चांगलंय म्हणून चांगलंय तर मुळीच नाही हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे हास्य चित्रे व्यंगचित्रे आपल्याला हसवतात विचार करायला भाग पाडतात विचार करायला भाग पाडतात म्हणजे एखाद्या समस्येवर बोट ठेवल्यानंतर एखाद्या समस्येकडे लक्ष केंद्रित केल्यानंतर आपण त्याविषयी आपोआपच विचार करायला लागतो हास्य चित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्र दुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली सफर म्हणजे काय प्रवास आणि व्यंगचित्र असेल हास्य चित्र असेल या दोघांमध्ये काय भेद आहे काय अभेद आहे म्हणजे साम्य काय आहे फरक काय आहे हे दर्शवत हे सांगत सांगत चित्र दुनियेची चित्रांची जी दुनिया आहे चित्रांची जी लिपी आहे चित्रांची रंगरेषांची जी भाषा आहे ती आपल्याला समजली पाहिजे हो मित्रांनो चित्रांची जी रंगरेषांची भाषा असते त्याच्यातूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत असतात हा जो प्रवास आहे सफर आहे या प्रस्तून पाठातून घडवून आणली आहे प्रस्तुत लेख वयम दोन हजार सोळा ना टू थाउजंड सिक्स्टीन च्या दिवाळी अंकातून घेतला आहे बऱ्याच वेळेला दिवाळीच्या सीजन मध्ये म्हणा किंवा दिवाळी आल्यानंतर वेगवेगळे जे काही पब्लिकेशन्स असतात प्रकाशक असतात तर ते आपल्या आपल्या दिवाळी अंकांचं पब्लिकेशन करत असतात आणि त्याच्यामध्ये वैविध्यपूर्ण लेखन असतं जेणेकरून विद्यार्थ्यांनी वृद्धांनी नोकरदारांनी सर्वच लोकांनी सुट्ट्यांमध्ये त्यांचा आस्वाद घ्यावा तर हा जो पाठ आहे तर तो दिवाळी अंकामधला आहे आणि तो पण कधीचा तर दोन हजार सोळा ओके तर बघा आता आपण दररोज कार्टून्स पाहतो मग टीव्हीवर असेल किंवा मोबाईलवर असेल कुठेही असेल पण आपण कार्टून्स पाहतो आणि मी असं म्हणेल कार्टून पाहण्याची जी आवड असते ती फक्त लहान मुलांनाच असते असं नाही अबाल वृद्धांना म्हणजे लहान मुलांपासून तर ते वृद्ध व्यक्तींपर्यंत असते ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो आणि आता हे कार्टून आपल्या एवढे सवयीचे झाले की दिवस रात्र ते आपल्या भावतीभोवती असतात <coughs> आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते दिसत असतात काही गोष्टी आपल्याला खरोखरच सवयीच्या झालेल्या असतात म्हणजे त्याची सवय झालेली असते नेहमीच त्या वस्तू दिसत असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंफार परिवर्तन झालं त्यांचे खरे नावं त्या ना भले आपल्याला माहिती नसेल पण त्या वस्तूंना आपण ओळखत असतो जसं उदाहरणार्थ बघा ना एखाद्या ठिकाणी काम करणारे लोक भलेही एकमेकांना ओळखत नसेल एकमेकांशी त्यांचा परिचय नसेल पण जर ते वर्षानुवर्ष एखाद्या ठिकाणी असेल तर त्यांचं ते एकमेकांना ओळखत असतात वैयक्तिक माहिती नसली तर एकमेकांविषयी त्यांच्या मनामध्ये एक आपुलकीची प्रेमाची भावना असते बघा हास्य चित्र म्हटले की आपण थबकतो शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स म्हणजे तुम्ही आम्ही जे पाहतो ती काय असतात स्ट्रीप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका आता चित्रमालिका म्हणजे काय तर चित्रांची मालिका आता चित्रांची मालिका म्हणजे काय एकानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं तिसऱ्यानंतर चौथं आणि अशा पद्धतीनं ती चित्रमालिका असते आणि चित्रमालिकांमध्ये असं वरती एक असं हे दिलेलं असतं बघा आणि त्याच्यातून ते त्यांना ते चित्र जे बोलत आहेत ते याच्यामध्ये दिलेलं असतं आणि ते तिथं सांगत असतं आणि प्रत्येक संवादानुसार त्यांच्यामध्ये जे त्यांचे एक्सप्रेशन आहे त्यांच्या ज्या भावभावना आहे त्या चित्राच्या माध्यमातून व्यक्त होत असतात चिंटू हे त्याचे सर्वात महत्वाचे असे उदाहरण म्हणजे दैनिक सकाळ हा जो पेपर आहे तर याच्यामध्ये एकेकाळी दररोज अशा प्रकारचे जे काही कार्टून्स आहे अशा प्रकारची जी काही चित्रमालिका आहे तर ती दिलेली असायची अशा चित्रांच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी, तरी काहीतरी सांगत असतं बोलत असतं मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते बघा एकदम पहिल्यांदाच आपल्याला त्याच्यातला विनोद असेल तो लक्षात येणार नाही पहिल्या भागात आपण ते फक्त बघतो आणि पहिल्या भागामध्ये आपली क्युरियासिटी म्हणजे उत्सुकता जागृत होते आणि एकदा जर तुमची उत्सुकता जागृत झाली जा की तुम्ही पुढचे भाग आपोआपच बघता आणि मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला जे आहे तर त्याच्या मागची जी काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये झालेला जो काही विनोद असेल त्याच्यामध्ये उलगडणारी जी काही गंमत असेल तर ती तुमच्या लक्षात येते उलगडणारी गंमत म्हणजे त्याच्यातून त्यांना जे सांगायचंय ते तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये समजतं कधी आपल्याला एकच भागाचं कार्टून पाहायला मिळतं आणि असं काही कंपल्सरी नाहीये की दोन चार भागामध्ये असेलच असं नाही कधी कधी पहिल्याच भागामध्ये त्याच्यातला विनोद तुमच्या लक्षात येतो हे पाहून खुदकन हसू येतं आपल्याला खुदकन हसू म्हणजे गाळातल्या गालात, गालात आपण हसतो खरखरच एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या तर जीवनामध्ये तरी ह्या अवघड गोष्टी आहेत पण तरी सुद्धा हे व्यंगचित्र बघितलं आणि त्याच्यातून दिलेला तो मॅसेज आहे त्यांच्यामध्ये घडलेला तो संवाद आहे आणि त्या संवादातून निर्माण झालेला विनोद आहे हे आपण एकदा बघितलं की आपल्यालाही हसू येतं असं चित्र हे हास्यचित्र असतं पण हास्य चित्र म्हणजे काय असं विचाराल तर आपल्याला काय सांगता येईल की हास्यचित्र कशाला म्हणायचं कोणतं असतं हास्यचित्र तर आपल्याला काय सांगता येईल बघा कुणीही सांगेल म्हणजे प्रत्येक माणसाला विचारल्यानंतर प्रत्येकाचा जो दृष्टिकोन असतो बघण्याचा दृष्टिकोन असतो तर तो वेगळा असतो म्हणून प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सारखीच वाटेल असं नाही की एखादी एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी वाटू शकेल म्हणजे बघा ना संध्याकाळ झाल्यानंतर काही लोकांना आनंद होईल काही लोकांना दुःख होईल काही लोकांना हुरहुर वाटेल काही लोकांना काहीच फरक पडणार नाही कारण दररोज तर संध्याकाळ होते म्हणून व्यक्ती परतवे म्हणजे जसा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीनुसार त्याचा जो अनुभव असतो तर तो वेगळा असतो म्हणून कुणी सांगेल वेळ वाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून मग तुम्ही कसंही चित्र काढा त्याला आपण कारतून म्हणणार कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो जोक म्हणजे काय विनोद असतो आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो तो दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येतं म्हणजे त्याच्यामध्ये दोघा तिघांमध्ये संवाद असतो तो संवाद आपण बघितला त्या संवादामध्ये काहीतरी विनोदी असतो आणि ते, ते बघितलं की आपल्याला असायला येतं म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो प्रत्येकाला त्या चित्राच्या माध्यमातून वेगळंच काहीतरी अनुभवायला येईल आणि प्रत्येक जण म्हणजे असं नाहीये की आता प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे म्हणून ते चुकीचे असं नाही तर प्रत्येकाचं जसं दृष्टिकोन असेल तसं त्याला दिसेल आणि ते अगदी बरोबर आहे वगैरे हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल आता कोण काय म्हणेल हा प्रश्न बाजूला ठेवायचा आणि आपल्याला जर या हास्य चित्राची डेफिनेशन करायची असेल व्याख्या म्हणजे काय डेफिनेशन जर आपल्याला याची डेफिनेशन करायची झाल्यास अशी करता येईल सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्य चित्र बघा सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र की रेषा एकदम सफाईदार असतात त्यांना जो त्या ठिकाणी आकार द्यायचा असतो तोच आकार त्यांनी त्या रेषेला दिलेला असतो चुकूनही त्यांची रेषा इकडच्या तिकडे ढळत नाही बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र तर खरोखरच आक्रमक आणि मिनिंगफुल असायची आणि खरोखरच खूप महत्वाची वाटायची मला तर ती व्यंगचित्र त्या काळामध्ये खूप आवडायची त्यांच्या व्यंगचित्रांचा संग्रह असलेलं एक पुस्तक सद्यस्थितीचे आपले जे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे यांनी पब्लिश केलेलं आहे आणि ते पुस्तक माझ्याकडे संग्रही आहे अतिशय उत्तम असं पुस्तक आहे कारण त्यांनी प्रत्येक व्यंगचित्राचं विश्लेषण केलेलं आहे की त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना काय सांगायचंय हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा हास पुढचा टप्पा आणि व्यंगचित्र म्हणजे काय तर हास्यचित्राचा पुढचा टप्पा व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं पण केळ केवळ हसवणे एवढाच हेतू नसतो म्हणजे व्यंगचित्र बघूनही आपण हसतो पण केवळ हसवणे एवढाच व्यंगचित्राचा हेतू नसतो बरोबर आहे केवळ हसवणे एवढाच व्यंगचित्राचा जो आहे तर हेतू नसतो हास्यचित्र हास्यचित्राचा पुढचा टप्पा व्यंगचित्र म्हणजे काय तर हास्यचित्राचा पुढचा टप्पा व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो म्हणजे व्यंगचित्राचा उद्देश फक्त हसवणं एवढाच नसतो व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं मी जे तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की व्यंगचित्राच्या माध्यमातून काहीतरी संदेश द्यायचा असतो काहीतरी मेसेज द्यायचा असतो म्हणून व्यंगचित्र फक्त आपल्याला हसवत नाही तर व्यंगचित्राच्या माध्यमातून आपल्याला काही ना काही संदेश मिळत असतो म्हणून ते काहीतरी आपल्याला सांगू पाहत असत म्हणून व्यंगचित्राचा उद्देश फक्त केवळ हसवणे हा नाही तर त्याच्यातून काहीतरी संदेश देणं मेसेज देणं हाही त्याचा उद्देश असतो आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येत आणि जर तुम्ही जर त्या ठिकाणी थोडा वेळ थांबले त्या चित्राला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की त्या चित्रामधून काहीतरी गमतीदार विचार सांगण्याचा प्रयत्न असतो ओके मुलांची <coughs> मुलांची हास्य चित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची म्हणजेच केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं म्हणजे हास्यचित्रांमध्ये जी लहान मुलं असतात ती मुलं काढणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे ती मुलं काढणं फार अवघड असतं का तुम्ही काढून पहा म्हणजे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे एखाद्यानं अवघड म्हटलं म्हणून आपण अवघड म्हणायचं नाही प्रत्यक्षामध्ये ती गोष्ट तुम्ही करून बघा तुम्ही ती गोष्ट करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काय अनुभव आहे म्हणून तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर थोडंच लहान वाटणार म्हणजे बघा मला बऱ्याच वेळेला मी मी शाळेत असतानाचा माझा अनुभव अतिशय वाईट होता चित्रकलेच्या बाबतीमध्ये जेव्हा एखादा प्राणी सांगितला सांगितला किंवा एखादा पशु सांगितला पशी पक्षी सांगितला आता पशु आणि प्राणी एकच तर बऱ्याच वेळेला ते चित्र काढल्यानंतर त्या प्राण्याचं त्या पक्षाचं त्या माणसाचं त्या झाडाचं वृक्षाचं नाव मला खाली लिहायला लागायचं कारण त्यांनी ते कन्सिडर करावं की हे झाड काढलेलं आहे हाच प्राणी काढलेला आहे त्याच्यामुळं माझी चित्रकला अतिशय खराब होती असं म्हटलं तरी चालेल पण असो तर तुम्ही जेव्हा प्रत्यक्षामध्ये ते चित्र काढाल तर एखादं मोठं चित्र काढलं म्हणजे मोठ्या माणसांचं आणि छोटं चित्र काढलं म्हणजे छोट्या मुलाचं असं होत नाही त्याच्यासाठी त्यांचा प्रत्येक अवयव हो, प्रत्येक कृती लहान मुलासारखी वाटली पाहिजे आणि मोठ्या माणसांची मोठ्या माणसांसारखी एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का छे मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरग म्हणजे जर दाढी मिशा असेल तर चित्रातलं मूल होईल का तर नक्कीच नाही त्याच्या चेहऱ्यावरचा जो इनोसंटपणा आहे तो सुद्धा तुम्हाला चित्रित करता आला पाहिजे चित्रातलं पोरग नाही बोवा तसंही होणार नाही त्याला शर्ट चड्डी घातली म्हणजे हाफ पॅन्ट घातली तर होईल का की होईल का ते पोरग म्हणजे लहान मूल होईल का चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतील मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईने पाहिलेलंच नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल म्हणजे मोठ्या माणसांमध्ये मुलांमध्ये काय फरक असतो सूक्ष्म फरक असतो बारीक फरक असतो ते कधी आपण बघितलेच नाही जेव्हा तुम्ही चित्र काढायला जाल तेव्हा मात्र तुमच्या ही गोष्ट नक्की लक्षात येईल आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं म्हणजे जोक करणं विनोद करणं गंमत करणं हे सोपं पण व्यंगचित्रातलं मूल मुलासारखं दिसणं सर्वात कठीण आता याच्यातला हा भाग महत्वाचा आहे मुलासारखं दिसणं फार कठीण नसतं आपण सर्वच चित्र काढतो पण त्याच्या खाली जर तुम्हाला नाव लिहावंच लागलं की हे मुलाचं चित्र आहे तर मला नाही वाटत ते यशस्वी चित्रकार आहेत मग तो माझ्यासारखा चित्रकार